महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने उचललेलं पाऊल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे चार झोन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे चार झोन मध्ये हे विभागलेलं आहे. म्हणजे आता त्याने नाशिक मध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे चार जिल्हे, तसेच औरंगाबादला चार किंवा पाच जिल्हे, त्यानंतर बाकीच्या ठिकाणी त्याने असेच हे केलं आहे. ते खरोखर चांगली गोष्ट आहे आणि त्या ही सुरुवात आहे. तुम्ही आता जर सगळा महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर फास्ट बॉलर हे डिस्ट्रिक्ट लेवल मधनच आलेले आहे. म्हणजे नाशिकचे जाधव, तुम्ही कोल्हापूरचे एस आर पाटील किंवा पांडुरंग साळगावकर सिंधुदुर्ग, अनवर शेख मुळाचा नाशिकचाच आहे, आपला इकबाल शेख हे औरंगाबादचे, म्हणजे अशी जर तुम्ही बघितले तर फास्ट बॉलर हे सगळे डिस्ट्रिक्ट लेवल वरनच आलेले आहे. आणि ही जी मुवमेंट आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे आणि माझ्या मते महाराष्ट्र ही जे आता पाऊल टाकलंय ते प्रगतीचं पाऊल आहे असं मला वाटतं.